तुम्हीही त्यातल्या आहात का ज्यांना कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही? कारल्याची भाजी घरी बनली की नाकतोंड मुरडतात, मुलं देखील खात नाही. तर आज मस्त भन्नाट कारल्याचा प्रकार तुमच्यासाठी घेऊन आली आहे, जो सगळेजण मागून मागून खातील. ती म्हणजे कारल्याची चविष्ट चटणी. कशी बनवायची जेणेकरून आवडीने घरचे सगळेजण मिटक्या मारून खातील? तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळवा. मी इथे घेतलेले आहेत मस्त गावरानी छोटे छोटे आणि कोवळे लुसलुशीत अर्धा किलो कारली. तर इथे कारले बघून घेत असताना कोणती काळजी घ्यायची? अगदी छोटे छोटे निवडून घ्यायचे, कोवळे घ्यायचे. फार मोठे जर कारले असतील, त्याच्यामध्ये जर बिया असतील तर ते कडवट लागतात. दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ वॉश करून घ्यायचे आणि अशा पातळ पातळ चकत्यामध्ये सगळे कारले आता इथे आपण कट करून घेणार आहोत. अगदीच अशा कडक आणि जर मोठ्या बिया असतील तर त्या काढून घेऊया, जेणेकरून चटणीमध्ये त्याचा कडवटपणा येणार नाही. तर इथे सगळी कारली मी चिरून घेतलेली आहेत आणि छोट्या चमच्याने साधारणतः 1.5 चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे. आता व्यवस्थित या कारल्याच्या फोडींना असं मीठ चोळून चोळून साईडला ठेवून देऊया. कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक आहे. काही जण काय करतात, पाणी घालून त्याच्यात मीठ घालतात, पण तसं न करता डायरेक्ट त्याला मीठ चोळून घ्यायचं आणि साईडला अर्धा तासापर्यंत ठेवून द्यायचं. तर इथे बघू शकता बाकीची तयार करून घेऊया. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये अगदी थोडंसं छोट्या चमच्याने 2-3 चमचे तेल घालायचं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की 1/2 चमचा जिरा आणि 1/2 चमचा मोहरी घालून चांगलं तळतळू द्यायचं. त्याच्यानंतर 5 ते 6 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, 2-3 अशा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. हलकंसं तेलामध्ये याला फ्राय करून घेऊया आणि आता या ठिकाणी घालूया भरपूर अशी मस्त कोथिंबीर. कोथिंबीरीने खूप छान चटणीचा स्वाद दुपटीने वाढतो. आणि आता हे सगळं साहित्य चांगलं खमंग फोडणीमध्ये 1.5 ते 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं, जेणेकरून ह्याच्यातला सगळा कच्चेपणा दूर झाला पाहिजे, याचा कलर देखील चेंज झाला पाहिजे. तर बघू शकता इथे मी व्यवस्थित हे सगळं साहित्य परतून घेतलेलं आहे. गॅस बंद करूया आणि एका ताटलीमध्ये आता हे सगळं साहित्य काढून घेऊया. अगदीच जर हिरव्या मिरच्या तुम्ही तेलामध्ये न परतता चटणीमध्ये वापरल्या तर त्या खूप तिखट लागतील, त्यातला खमंगपणा येणार नाही. सगळं साहित्य असं तेलामध्ये परतलं ना, एक मस्त स्वाद त्याचा उभरून येतो चटणीचा, खाण्यास चविष्ट अशी चटणी म्हणून तयार होते. तर हे साहित्य बाजूला ठेवून देऊया आणि आता कारल्याला देखील इथं पाणी सुटलेलं आहे, आपण मीठ लावून ठेवलेलं होतं. आता याच्यामध्ये आपण साधारणतः 1/2 ग्लास पाणी घालूया आणि व्यवस्थित या कारल्याला चोळून चोळून धुवून घेऊया. आता याच्यामधला जो निघालेला कडवटपणा आहे तो सगळ्या या पाण्यामध्ये उतरेल. पाण्यामध्ये उतरल्यानंतर व्यवस्थित असं करकचून घट्ट असं त्याला पिळून घ्यायचं, जेणेकरून सगळं पाणी त्याच्यातलं निघून गेलं पाहिजे. आणि पिळून एका ताटलीमध्ये एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर इथे आपले कारले पिळून तयार आहेत. आता याला मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया. इथे मी बघू शकता परत कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये साधारणतः 1/2 वाटी तेल घातलेलं आहे आणि आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की हाय फ्लेमवर गॅस करायचा आणि असे थोडे थोडे कारले घालून आपण मस्त क्रिस्पी होईपर्यंत, छान ब्राऊन होईपर्यंत या कारल्याच्या कापांना फ्राय करून घेऊया. कारले फ्राय करत असताना खूप जास्त क्वांटिटीने एकाच वेळेस टाकायचे नाही, त्यामुळे काय होतील ना, ते व्यवस्थित फ्राय होणार नाही आणि तेलामध्ये मऊ पडतील. असे थोडेसे थोडे घालायचे आणि चांगलं हलवत हलवत मस्त गॅसची फ्लेम हाय करून छान ब्राऊन होईपर्यंत, क्रिस्पी कुरकुरीत आणि क्रंची होईपर्यंत कारल्याला मस्त तळून घ्यायचं. तर बघू शकता इथे कारल्याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी हे कारले फ्रायसुद्धा झालेले आहेत. तेलामधून काढून घेऊया आणि उरलेले जे कारले आहेत ते सुद्धा बारीबारीने आपण सगळे फ्राय करून घेऊया. तुम्ही माझा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून बघत आहात ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि कारल्याची भाजी तुम्ही कशाप्रकारे बनवता तेही मला आवर्जून नक्की कमेंटमध्ये सांगा. सगळी कारली मी ते फ्राय करून घेतलेली आहेत आणि एकदम देसी पद्धतीने, एकदम गावरानी पद्धतीने ही आपण कारल्याची चटणी आज बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे बघू शकता खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये पहिल्यांदा आपण जे लसण आणि मिरच्या फ्राय करून ठेवलेलं होतं, कोथिंबीर वगैरे, ते घालूया आणि याला चांगलं कुटून घेऊया. एकदम बारीक न कुटता, थोडंसं जाडसरच, थोडंसं दरदरीतच याला कुटून घेऊया. आता व्यवस्थित हे कुटून झालं की याच्यामध्ये 1/2 चमच्यालाही थोडंसं कमी इथे मी मीठ घातलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपण या वाटणाला व्यवस्थित कुटून घेऊया. हे थोडंसं वाटण कुटून झालं की आता याच्यामध्ये कारल्याच्या फोडीसुद्धा घालूया आणि एकत्रितपणे सगळं वाटण आपण हे वाटून घेऊया. अगदी मस्त चविष्ट अशी ही चटणी बनवून तयार होते. पोळीबरोबर, भाकरीबरोबर अत्यंत अप्रतिम अशी ही चटणी लागते. अस्सल मस्त चटणीचा स्वाद येण्यासाठी इथे मी 1/2 लिंबू घेतलेला आहे आणि 1/2 लिंबूसुद्धा याच्यामध्ये पिळलेला आहे, जेणेकरून उरलेला जो कडवटपणा होता
चटणीचा तोही दूर होईल. थोडंसं गूळ घातलेलं आहे, एक थोडासा गुळाचा खडा घालायचा आहे. अगदीच तुम्हाला चटणी तशीच ठेवायची असेल, त्याच्यामध्ये गूळ वगैरे किंवा कोणतंही गोडवा आणायचा नसेल, तुम्हाला अशीच खायची असेल तरीसुद्धा मस्त वाटते. याच्यामध्ये आपण लिंबू पिळला, मिरचीचाही वापर केला, गुळही घातलं तर एक मस्त आंबट गोड आणि तिखट असा एकदम बढिया स्वाद या चटणीचा येतो. आता इथे बघू शकता, एकदम कांद्याची बारीक चिरलेली पातसुद्धा घातलेली आहे. हे ऑप्शनल आहे, याच्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट कांदा बारीक चिरून कट करूनसुद्धा घालू शकता. नाही घातलं तरीही चालेल, काहीही चवीमध्ये याचा फरक पडणार नाही. आता मी थोडीशी टेस्ट करून बघितली तर याच्यातला गोडपणा मला जरा, कारल्याची भाजी, कारल्याची चटणी जरा गोडच जास्त आवडत असल्यामुळे आणखी मी थोडासा गूळ याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि आता व्यवस्थित एकदा परत त्याला कुटून घेत आहे सगळ्या साहित्यासोबत. हे पूर्णतः ऑप्शनल आहे, जर तुम्हाला गोड स्वाद कारल्याच्या भाजीचा आवडत असेल तेव्हाच घाला. या गुळाच्या ठिकाणी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता. आणि जर अजिबातच कारल्याच्या भाजीमध्ये गोडवा आवडत नसेल तर तुम्ही सगळं अवॉइड केलं तरीही चालेल. तरी ते कारल्याची चटणी आपली बनून तयार आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता जेवढी दिसायला मस्त दिसत आहे त्याच्यापेक्षा खायला कितीतरी चविष्ट ही कारल्याची चटणी लागते. कारल्याची भाजी न खाणाऱ्यांना एकदा ही चटणी खाऊ घाला, ते सुद्धा या चटणीचे फॅन झाल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल. पुन्हा भेटू एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत.